आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने सलग 7 सामने जिंकत सेमीफायनलमध्ये धडाकेबाज एंट्री केली आहे. 2 नोव्हेंबरला झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी पराभव करत ऐतिहासिक असा विजय मिळवलाय. त्यामुळे आता टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये सुद्धा अव्वल स्थानावर पोहोचली आहे. मात्र टीम इंडियाला सेमीफायनल पूर्वीच एक मोठा धक्का बसलाय आणि सगळ्यांच्याच आनंदावर विरजण पडले. ते म्हणजे टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडलाय. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात हार्दिकच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला मागील 3 सामन्यांना मुकावं लागलं होतं आणि आता ऑलराऊंडर हार्दिक पांड्या या सगळ्याच स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे क्रिकेट प्रेमी आणि हार्दिकचे चाहते कमालीचे नाराज झालेत. तर महत्वाची बाब म्हणजे हार्दिक ऐवजी नव्या खेळाडूची संघात एंट्री झाली असून हार्दिक ऐवजी प्रसिद्ध कृष्णा याची विश्वचषकाच्या उर्वरित सामन्यांसाठी टीम इंडियात वर्णी लागली आहे. तसं पाहायला गेलं तर प्रसिद्ध कृष्णाची संघातील निवडही आश्चर्यकारकच म्हणावी लागेल, कारण तो एक गोलंदाज आहे. दुखापतीमुळे हार्दिक स्पर्धेबाहेर पडल्यामुळे त्याच्या जागी संघात एखाद्या अष्टपैलू खेळाडूची वर्णी लागेल अशी सगळ्यांनाच अपेक्षा होती. तर टीम इंडियात हार्दिक पांड्याच्या जागी मोठ्या स्पर्धांचा अनुभव नसलेल्या प्रसिद्ध कृष्णालाच का संधी देण्यात आली असा प्रश्नही विचारला जातोय. मात्र या मागे कारणही तशीच आहेत. तर हार्दिक पांड्याच्या जागी BCCI समोर 3 खेळाडूंचा पर्याय होता आणि यात दुबे, वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा या खेळाडूंचा समावेश आहे. शुभम दुबे हा एक अष्टपैलू खेळाडू आहे जो डाव्या हाताने फलंदाजी करतो आणि उजव्या हाताने मध्यम गतीने गोलंदाजीही करतो. तर वॉशिंग्टन हा डावखुरा फलंदाज असून उजव्या हाताचा ऑफ स्पिनर आहे जो भारतीय राष्ट्रीय अंडर-19 क्रिकेट संघासाठी फलंदाज म्हणून खेळतो. तर तिलक वर्मा हा फिरकी गोलंदाज असून मधल्या फळीतील डावखुरा आक्रमक फलंदाजीसाठी तो प्रसिद्ध आहे. तर प्रसिद्ध कृष्णा हा वेगवान गोलंदाज आहे. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर हार्दिक पांड्या हा ऑलराऊंडर आहे. त्याच्या जागी शार्दुल ठाकूर आणि रविचंद्रन अश्विन हे योग्य पर्याय आहेत. याशिवाय संघात ईशान किशन हा डावखुरा फलंदाज आहे. शिवाय विकेट किपर म्हणून सुद्धा ईशान किशनचाही पर्याय संघासमोर आहे. त्यामुळे तिलक वर्माची आणि इतर दोघांची संघाला गरज नाही. त्यातच सध्या टीम इंडियात वेगवान गोलंदाजांचं वर्चस्व आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान त्रिकूट सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. या तिघांपैकी जर का एखाला दुखापत झाली तर त्यांना पर्याय म्हणून प्रसिद्ध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आलाय. प्रसिद्ध कृष्णाचा 15 खेळाडूंच्या स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात असला तरीही प्रत्यक्षात मात्र त्याला प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळेल ही शक्यता कमीच आहे. हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूरच्या जागी टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलेल्या सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी सध्या चांगलीच कामगिरी करतायत. तर प्रसिद्ध कृष्णाच्या रेकॉर्ड्स बद्दल सांगायचं झालं तर प्रसिद्ध कृष्णाने टीम इंडियाकडून 17 वनडे सामने खेळलेले असून या सामन्यांमध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या नावावर 29 विकेट्स आहेत. 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाकडून शेवटचा 1 डे सामना त्याने खेळला होता, जिथं त्यानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध 9 ओव्हर्समध्ये 45 रन देऊन डेव्हिड वॉर्नरची मौल्यवान अशी विकेट घेतली होती. याशिवाय कृष्णानं 2 T20 आंतरराष्ट्रीय सामने सुद्धा खेळले आहेत, ज्यात त्याच्या नावावर 4 विकेट्स आहेत. तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रसिद्ध कृष्णा हा कर्नाटक मधून खेळतो. तर जसप्रीत बुमराहाप्रमाणेच प्रसिद्ध कृष्णाही जवळपास वर्षभर दुखापतग्रस्त होता. आशिया चषक स्पर्धेतही तो भारतीय क्रिकेट संघामध्ये सहभागी होता आणि विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियासोबत 1 दिवसीय मालिका खेळला होता, त्यातही प्रसिद्ध कृष्णाचा संघामध्ये समावेश होता. आता हार्दिक पांड्या बाहेर पडल्यामुळे हा भारतीय संघासह करोडो चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. त्यातल्या त्यात अष्टपैलू खेळाडूंऐवजी वेगवान गोलंदाज असणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे. मात्र स्पर्धेतील सेमीफायनल्सच्या दृष्टीने संघात 3-3 वेगवान गोलंदाज असताना प्रसिद्ध कृष्णाऐवजी अष्टपैलू खेळाडूला स्थान देणं गरजेचं होतं अशी भावना आता चाहत्यांकडून व्यक्त केली जातीय. तर तुमच्या याबद्दल काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्या विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.